असते, तारा कसा तयार होतो या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आपले स्वागत. तारा या अविरत प्रक्रियेत हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करत असताना अधिक जड मूलद्रव्ये बनवत जातो, जसे 26 अणुवस्तुमान असलेले आयन. वाढीव न्यूट्रॉन्समुळे केंद्रात जागा राहत नाही, परिणामी 27 अणुवस्तुमान असलेले निकेलच्या काही अणूंखेरीज इतर काही बनवणे ताऱ्याला अशक्य होते. अणुवस्तुमान 79 असलेले सोने आणि अणुवस्तुमान 92 असलेले युरेनियम तयार होण्यासाठी, म्हणजेच अणुकेंद्रात अधिक न्यूट्रॉन्स सामावले जाण्यासाठी अधिक ऊर्जा गरजेची असते. त्यासाठी सुपरनोवा स्फोट होणे गरजेचे असते. गृहीत धरा की अणूच्या केंद्रातील न्यूट्रल प्रोटॉन म्हणजे जणू आपला सूर्य आहे, आणि त्याभोवती फिरणारा इलेक्ट्रॉन म्हणजे जणू गुरुग्रह आहे. इतकी प्रचंड पोकळी प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनमध्ये असते. खरं तर कुठलाही अणू एक रिक्त पोकळीच असतो, जसे आपले शरीरही मुख्यत्वे करून रिक्त पोकळीच आहे. जुन्या कराराच्या अभ्यासकांना यातून उत्पत्तीच्या पुस्तकातील काही संदर्भ आठवतात का ते पहा. अनेक विषयांच्या अभ्यासासाठी यातून तुम्हाला चालना मिळू शकेल. जसजसे ताऱ्यांचे रूपांतर घट्ट न्यूट्रॉन ताऱ्यात होते आणि अधिक अणू वस्तुमान असलेली मूलद्रव्ये तयार होऊ लागतात, तेव्हा न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्समुळे ही पोकळी संपुष्टात येते. परिणाम हा घट्ट असा न्यूट्रॉन तारा तयार होतो. पृथ्वीवर 103 अणुवस्तुमान असलेले लॉरेन्शियम हे मूलद्रव्य सापडते. युरेनियमपेक्षा अधिक अणुवस्तुमान असलेले दोन न्यूट्रॉन तारे एकमेकांवर आपटले आणि त्यातून अधिक ऊर्जा तयार झाली की लॉरेन्शियम तयार होते. प्राचीन भूतकाळात अशा दोन न्यूट्रॉन ताऱ्यांची टक्कर होऊन त्यातील काही धूळ तसेच आपल्या सूर्याच्या धुळीचाही काही भाग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर आला, ज्यामुळे अशी मूलद्रव्ये पृथ्वीवर सापडली. अशी जड मूलद्रव्ये अस्थिर असल्याने लवकर संपुष्टात येतात. त्यामुळे आजही पृथ्वीवर ती सापडणे कठीण आहे. मात्र सोने आणि युरेनियम आजही पृथ्वीवर सापडते. यावरून आपला तारा सूर्य हा द्वितीय पिढीतला सेकंड जनरेशन तारा आहे असे मानले जाते. हे न्यूट्रॉन तारे असेच अधिक घट्ट होत जाऊन परिणामी त्यांचे रूपांतर कृष्ण विवरात ब्लॅक होल्समध्ये होते. या प्रक्रियेत प्रचंड उष्णता तयार होते. हायड्रोजनचे रूपांतर हेलियममध्ये, हेलियमचे कार्बनमध्ये, कार्बनचे ऑक्सिजनमध्ये, ऑक्सिजनचे निऑनमध्ये, निऑनचे सिलिकॉनमध्ये, सिलिकॉनचे लोहामध्ये, अशी ही प्रक्रिया सुरू असते. हे सर्व पदार्थ पृथ्वीवर आपणास जसे आढळतात, तसेच यातील बहुतेक सर्व मानवी शरीरातही आढळतात. गुरुत्वाकर्षणामुळे धुळीचे ढग आणि वायू आकुंचन पाऊ लागतात, ज्याला नेब्युला म्हटले जाते. नेब्युलातील उष्णता वाढत जाते. एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू होईपर्यंत हे चालू राहते. एकदा ही प्रक्रिया सुरू झाली की तारा तयार होतो. गुरुत्वाकर्षणामुळे धुळीचे ढग केंद्राकडे ओढले जातात, तर वायू त्याला दूर खेचण्याचा प्रयत्न करतात. या प्रक्रियेत चक्राकार गती प्राप्त झालेले हे धुळीचे ढग अधिक उष्ण, घट्ट आणि प्रकाशित होत जातात. या स्थितीला बालतारा किंवा प्रोस्टार म्हटले जाते. 80 दशलक्ष डिग्री तापमानाला जणू काही अकस्मात परिवर्तन होते आणि आजूबाजूची सर्व धूळ बाजूला सारून हा चमकदार तारा जन्माला येतो. एकदा तारा तयार झाला की त्याच्या आजूबाजूला बऱ्याच अंतरावर काहीच नसते. आपल्या आकाशगंगेत आणि तिच्या वेगवेगळ्या बाहूत असे अनेक तारे
जन्म घेतात. या भागात येथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.